किराणा आणि धान्य व्यापाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी देखील संप नाशिक मध्ये सुरूच आहे, त्यामुळे व्यापारी आणि बाजार समिती वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। बाजार समितीने 1% कर लावल्याने व्यापारी आक्रमक झालेत। हा कर मानायला व्यापारी संघटनांचा नकार आहे। सर्व व्यापारी संघटना त्यामुळे एकत्र झाल्यात। यावेळी धान्याचा एकही ट्रक येऊ देणार नसल्याचा निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतलाय। यापूर्वी आम्ही पणन मंत्र्यांकडे अपील केलेला आहे की राज्यात कुठेही 1% सेस नाहीये, तर नाशिकचे व्यापारी का म्हणून 1% सेस देतील? व्यापारी 1% याच्यावर नफ्यावर आज जर व्यवसाय करतोय आणि बाजार समितीला जर 1% दिला तर व्यापाऱ्यांना यांचा व्यवसाय बंद केल्याशिवाय आम्हाला बाहेर यावं लागल, आणि त्यासाठी आम्ही गेल्या 8 दिवसापासून संपर्कात आहे। माननीय भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो, भुजबळ साहेबांनी सुद्धा सभापतींना फोन करून सांगितलं की तुम्ही आपण ह्या चर्चेला विषय आपण मंत्रालयात चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही गाड्या सोडा, परंतु भुजबळ साहेबांचं सुद्धा ऐकलं नाही आणि गाड्या सोडल्या नाही, त्यामुळे आम्हाला काल बेमुदत बंदचा निर्णय घ्यावा लागला। हा कटू निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि काल आज बातम्यांमध्ये माननीय सभापतींनी सांगितलंय 100 कोटीचा नुकसान आमच्यामुळे झालंय। मी त्यांना खुलं आव्हान करतो की आमच्या व्यापाऱ्यांमुळे यांना 100 कोटीचं नुकसान झालेलं आहे हे यांनी सिद्ध करावं, आम्ही 1% सेस द्यायला तयार आहोत। आमची प्रमुख मागणी एकच आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा 1% सेस चालणार नाही। ज्या राज्यातल्या इतर बाजार समित्या ज्या प्रकारे सेस गोळा करतात, त्यांचं जेवढे पैसे घेतात तेवढेच पैसे आम्ही देऊ, त्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देणार नाही। हा संप जर असा सुरू राहिला तर धान्य तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नॅन्यूसाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।